19 तारीख को ग्राम पंचायत के सामने तीन अनशनकर्ता भावराव राउत, मुकेश शुक्ला, सुशील कुंभारे यह अपनी चार मांग के लेकर अनशन पर बैठे थे, जिसमें पहली मांग 25% राशि का शीघ्र भुगतान किया जाए, दूसरी शेष सामग्री श्रम का भुगतान जांच रिपोर्ट के अनुसार शीघ्र किया जाए, तीसरी जांच रिपोर्ट के मुताबिक अगर व्यक्ति दोषी पाया जाता है तो उसके खिलाफ मामला दर्ज किया जाए, चौथी व्यापारी संकुलन वितरण के समय गांव वालों को ही मिलना चाहिए, यह मांग की जानकारी भंडारा जिला परिषद के एडिशन सीओ रणदीवे इन्हें मिलने पर अनशनकर्ताओं से अनशन स्थान पर मिलने पहुंचे, साथ में पंचायत विभाग के अधिकारी बोरकर साहब भी अनशनकर्ताओं से मिलने पहुंचे, पहुंचने पर सभी जानकारी उन्होंने समझ ली, उसके बाद अगली तारीख तक जानकारी लेने पर लिखित आश्वासन दिया गया। उस वक्त अनशनकर्ताओं के साथ सलाम शेख कातर अंसारी यह मौजूद रहे। उतरलेला होता त्या उपोषणामध्ये जिल्हा परिषद रणदीव साहेब हे येऊन आम्हाला एक सांत्वना भेट दिली आणि त्याच्यामध्ये एक लिखित आश्वासन दिलं की 15,69,625 रुपयाचा जो थकबाकी आहे ग्रामपंचायतीवर गाळे बांधकाविषयी ते थकबाकी मंगळवार दिनांक 24/9/2024 जी थकबाकी उरलेली आहे त्याबद्दल पूर्ण हिशोब केल्याच्या नंतर पूर्ण हिशोब काढल्याच्या मटेरियलवाला किती लेबरवाला किती ह्या हिशोब काढल्यानंतर जे उरलेली रक्कम आहे ते देयक ग्रामपंचायत देणार आहे हे अशी आम्हाला कबुली दिली व लेखी आश्वासन दिलं। त्यानंतर आम्ही उपोषण करते तिघी लोक भावराजी राऊत माजी ग्रामपंचायत मी स्वतः आणि आमचे सहयोगी मुकेशजी शुक्ला या सर्वांनी लेखी आश्वासन घेतल्यानंतर आम्ही तात्पुरती उपोषण स्थगिती केलेली आहे। अगर पुन्हा या उपोषणामध्ये इथं काही गडबड झाली किंवा चौकशी म्हणजे नियमाने पूर्ण कायम झाले नाही तर पुन्हा येणाऱ्या दिवसामध्ये आम्ही उपोषणाला जाऊ सामोर जाऊ यासाठी मी तुम्हाला सर्वांना पत्रकार मोदीला आश्वासन देतो आहे की पुन्हा आम्ही अगर याच्यावर कारवाई झाली नाही तर जी थकीती झालेली आहे आश्वासन उपोषण तर पुन्हा आम्ही उपोषणाला सामोर जाणार तयार राहणार आहोत त्यासाठी आम्ही सर्वांना विनम्रपणे सांगत आहोत। एनबीसी न्यूज के लिए सिहोरा से रणदीप नेमा की रिपोर्ट।